श्री साईबाबा संस्थान स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असताना शताब्दी वर्षाचा विसर ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. श्री साईबाबा संस्थानाची स्थापना अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टानं 13 फेब्रुवारी 1922 साली केली होती. त्यावेळी विश्वस्त मंडळात 15 सदस्य होते तर 232 सभासदांची नोंद होती. साई संस्थानाकडे त्यावेळी भाविकांच्या वर्गणीतून 2238 रुपये जमा होते. आज रोजी संस्थान स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असताना खूप काही बदल झाले आहेत, त्यावरच इंडिया 24 हा खास रिपोर्ट. करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानला 2022 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानंच साई संस्थान स्थापनेचं हे शताब्दी वर्षाचा विसर साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेला कसा पडलेला आहे यावरच हा एक खास रिपोर्ट. साईबाबांच्या निर्वाणानंतर संस्थापनाची स्थापना झाली असली तरी बाबांच्या हयातीत राधाकृष्ण माईंनी अप्रत्यक्षरित्या संस्थानाची मुहूर्तमेढ रोवली होती. परंतु राधाकृष्ण माईंचे निधन 1916 साली झाले, त्यामुळे संस्थानाला लागणारी सर्व सामुग्रीही त्यांच्याच ताब्यात होती. त्यांना कोणी वारस नसल्यानं पोलिसांनी सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आणि त्या मिळवण्यासाठी कोर्टात अर्जही करण्यात आले होते. त्यातील काही वस्तू गहाळ झाल्यानं त्यावेळी वादही निर्माण झाले होते. 100 कोटी रुपयाच्या दानापर्यंत साईबाबांच्या चरणी अर्पण करणारे साई भक्त या ठिकाणी आहेत. रमणी सारख्या दानशूर व्यक्तीनं तब्बल 125 कोटी रुपयांचं भरभरून दान साईंच्या चरणी अर्पण केलेलं आहे. त्या माध्यमातूनच अनेक प्रकल्प या ठिकाणी उभे राहिलेले आहे. साई संस्थान आता या ठिकाणी एक मोठी भरारी घेत असून मोठ्या शैक्षणिक संकुलनाचं काम आणि 300 कोटी रुपये खर्चाचं दर्शन रांगेचं कामसुद्धा या ठिकाणी जोमानं सुरू होत आहे. साईबाबांचे महानिर्वाण झाल्याने एकूणच सर्व व्यवस्थेची आभा झाली होती व भाविकांची संख्याही घटली होती. साईबाबांच्या अनेक मौल्यवान वस्तू या कोर्टाच्या ताब्यात होत्या, त्या मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आले. दरम्यान नगर डिस्ट्रिक्ट कोर्टानं 13 फेब्रुवारी 1922 रोजी संस्थान घटनेला मान्यता दिली. देशातील तसेच विदेशातील अनेक साई भक्तांना हाच प्रश्न आहे की साईबाबा संस्थानकडे 1000 कोटी रुपयांच्या ठेवी असताना, 1000 करोड रुपयांचं सोनं जमा असताना त्याचा उपयोग संस्थान नेमकी करतं तरी काय? त्यांच्यासाठी एक खास या ठिकाणी आनंदाची गोष्ट म्हणजे लवकरच साईबाबा संस्थानच्या वतीनं जगातील आणि भारतातील सर्वात चांगली सोयीनुक्त अशी दर्शन सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अद्ययावत असं शैक्षणिक संकुलसुद्धा या ठिकाणी सुरू होत आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून साई भक्तांसाठी अनेक प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येत आहे. साईबाबा संस्थानच्या वतीनं प्रसादालयातून साई भक्तांना मोफत असा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा प्रसादसुद्धा दिला जात आहे. याचनुसार साई भक्तांना अतिशय ड्रायफ्रूट तसेच अनेक चविष्ट पदार्थ एकरूप करून प्रसादाचा बुंदी लाडू सुद्धा देण्यात येत आहे. साई संस्थानाची स्थापना दासगुरु महाराज यांच्या अध्यक्षतेखाली 5 अजीव सदस्यांसह 15 जणांची कमिटी स्थापन करण्यात आली, तर संस्थानाचे ट्रस्टीचे प्रतिनिधी म्हणून तात्या गणपत कोते यांच्याकडे सर्व सामानासह इस्टेटीचा कब्जा देण्यात आला होता. श्री साईबाबांची खरी महती ही मनोज कुमार यांनी 1977 साली निर्माण केलेल्या शिर्डी के साईबाबा या चित्रपटामुळे 7 समुद्रापलीकडे जाऊन पोचली व हा चित्रपट बाबांच्या भाविकांसाठी मैलाचा दगड ठरला. तेथून पुढे शिर्डीत भाविकांची गर्दी होऊ लागली. या गर्दीचा उच्चांक होऊन आज रोजी वर्षाकाठी 2 कोटीहून अधिक भाविक देश विदेशातून शिर्डीत साई समाधी दर्शनाला येत आहेत, याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली आहे. शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर आज सुवर्ण मंदिर म्हणून ओळखलं जात आहे. साई संस्थान विश्वस्त मंडळामध्ये आज रोजी अनेक फेरबदल झाले असून राज्य शासनाच्या अखत्यारीत संस्थानचा कारभार गेल्यानं येते 15 वर्षांपासून राजकीय सदस्यांची वर्णी मंडळात लागताना दिसते. मात्र राजकारणाच्या या व्यस्त कारभारात संस्थान स्थापना शताब्दी वर्षाचा आज तरी प्रत्येकाला विसर पडला असल्यानं अनेक भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. अपनी श्रद्धा अलग अलग रूप से देखी जाती है, ऐसे में कुछ साई भक्त हमारे साथ है. ओम साई राम. मेरा नाम सोनिया है, मैं दिल्ली से आई हूँ और साई बाबा के दर्शन के लिए मैं काफ़ी टाइम से
बहुत ज़्यादा स्ट्रगल कर रही थी, मेरा टिकट भी कैंसिल हो गया था, बट मैंने इस साल बहुत स्ट्रगल करके अपने साईं बाबा के दर्शन के लिए आई हूँ। तो बिकॉज ऑफ कोविड-19 चल रहा है तो बाबा के दर्शन तो नहीं है, बट कोई बात नहीं, मैं बाबा जी की शिरडी में आके मुझे बहुत अच्छा लगा है। और मैं वापस दिल्ली जाके मैं सबको बताऊँगी कि साईं बाबा का बहुत ही शांति का धाम है, और जो यहाँ पर मुझे मिला है शांति और सबको खुशियाँ मिली है वो सभी को मिले सर। एंड विश यू हैप्पी ऑल के 100 ईयर्स जो कम्प्लीट हो गए हैं वो आगे और भी अच्छी तरह से और सेलिब्रेट करें, हम साईं बाबा सबकी विश करें। थैंक यू सो मच। विनोद जी, ज्या पद्धतीने साई बाबा संस्थानला 100 वर्ष पूर्ण होत आहे, एक शताब्दी वर्ष म्हणून या ठिकाणी ते साजरं केलं पाहिजे होतं, परंतु याचा कुणालाही आजपर्यंत थांग पत्ता नाही किंवा माहिती नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमांच्या संबंधी महोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला पाहिजे होता, तसं काही झालेलं नाही। आणि दुसरी गोष्ट अशी, आमांचा प्रचार इतकं मोठ्या प्रमाणात असताना इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता, तसं काही झालेला नाही। आणि त्याच्यामुळं काय आलं, बाबांनी शिर्डीमध्ये येणाऱ्या सगळ्या भक्तांची गर्दीसुद्धा ॲटोमॅटिक 2 शतकामध्ये कमी झाली। याचं कारण काय, शिर्डीकरांनी पहिले शोधलं पाहिजे असं का झालं, कारण की आत्तापर्यंत 100 वर्ष म्हणजे पहिलेसुद्धा 98 वर्षी म्हणा 97 वर्ष म्हणा किती मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती, आता 100 वर्ष गर्दी का कमी झाली, याचा गावकऱ्यांनी साहेबा स्वस्थांनी खरंच खरं विचार केला पाहिजे। पण ते होते साईबाबा समाधी शताब्दी वर्ष, आता साईबाबा संस्थान स्थापनेचं 100 वर्ष सुरू झालेलं आहे। साईबाबांच्या कृपाशीर्वादाने विश्वस्त मंडळ यायला पाहिजे, पण विश्वस्त मंडळ असं असलं पाहिजे, निस्वार्थी असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे, साहेब भक्तांची सेवा करणं असलं पाहिजे, गावकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती त्यांचं लक्ष असलं पाहिजे, असं विश्वस्त मंडळ पाहिजे, तरच शिर्डी गावाचा विकास होईल। शिर्डी जोपर्यंत साहेब संस्था विकास होत नाही, विकास करत नाही, तोपर्यंत शिर्डीचा सुद्धा विकास होणार नाही। शिर्डीची पूर्ण अर्थव्यवस्था साईबाबावरती अवलंबून आहे आणि साहेब भक्तावर अवलंबून आहे। साहेब भक्त जर आनंदी तर गाव आनंदी। राज्यातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या साईबाबांच्या चरणी सोने चांदी हिरे मोती यासह रोकड मोठ्या श्रद्धेनं देश विदेशातील भाविकांनी अर्पण केली असून साईंच्या झोईत आज रोजी भाविकांच्या याच दानातून 450 किलो सोनं, 5,500 किलो चांदी, 10 कोटी रुपयांचे हिरे तर 2,200 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत। आज रोजी साई संस्थानानं भाविकांच्या देणगीतून जमा झालेल्या रकमेतून परिसरात आणि राज्यात अनेक विकास कामांसाठी कोट्यावधींचा निधी दिलाय। शैक्षणिक क्षेत्रातही नाममात्र शुल्क आकारून भव्य दिव्य शैक्षणिक संकुलनाची स्थापना केली आहे। एकंदरीतच साईबाबांच्या जीवावर मोठे झालेले भक्त, ग्रामस्थ, विश्वस्त, साई संस्थान प्रशासन यांना साई संस्थान स्थापनेच्या 100 वर्षाचा विसर का पडावा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कचाट्यात सापडलेल्या विश्वस्त व्यवस्थेची स्थापना कधी होणार हात आता औत्सुक्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अशातच महाविकास आघाडीनं यावेळेस विश्वस्त मंडळ नेमताना मान्य उच्च न्यायालयाचा अवमान होण्यासाठी जी परीक्षा या ठिकाणी पणाला लावलेली आहे त्याप्रमाणे विश्वस्त मंडळाची स्थापना होणार का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मात्र नवीन विश्वस्त मंडळ स्थापन झाल्यानंतर या वर्षी विश्वस्त मंडळाचं 100 वर्ष साजरं होणार का हाच भाविकांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे। कॅमेरा पर्सन शाहरुख पठाणसह राजेंद्र भुजबळ, इंडिया 24 तास, शिर्डी।